सह्याद्री जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो आणि महाराष्ट्राच्या कुशीत वसलेलं असंच एक ठिकाण अर्थात नाणेघाट। नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे। मुंबई पासून 3 तासांच्या अंतरावर आहे। उलट्या धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे। त्याचं सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखं आहे। उलटा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात। हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंचच उंच डोंगरांवरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्यांची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळे बदलल्याचं यातून दिसून येतं। धबधब्यातील पाणी सुरुवातीला खालच्या दिशेनं कोसळतं, परंतु पुढच्या क्षणी हा वारा त्याला पुन्हा वर नेतो। थोडक्यात हा उलटा धबधबा असल्याचा भास व्हावा, अर्थात हा काही एकमेव उलटा धबधबा महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही। तर सावंतवाडी तालुक्याच्या अंबोली गावातील कावळेसात हा धबधबा देखील रिव्हर्स धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे। अंबोली पासून 8 किलोमीटरवर ही एक प्रसिद्ध जलधारा आहे। विस्तीर्ण पठारावर एकत्र झालेलं पाणी समोरच्या खोल दरीत या धबधब्याद्वारे कोसळतं। हा धबधबा नेहमी धुक्यात दडलेला असतो। ढगांपाठी पाऊस सुरू असल्यावर तो दिसू लागतो। 2 टप्प्यांमध्ये हा धबधबा कोसळतो। आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरीतून सोसाट्याचा वारा वाहू लागला तर हा भला मोठा धबधबा उलटा फिरू लागतो। हे दृश्य पाहणं खूपच मनोहारी असतं। आपण शाळेत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे शिकलो आणि पृथ्वीच्या या शक्तीमुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तिच्या सानिध्यात राहते। जर एखादी वस्तू उंचीवर फेकली तर ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते। नाणेघाटातील धबधबा देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचं पालन करतो, परंतु नाणेघाटच्या धबधब्याचे स्वतःचे नियम आहेत। वास्तविक हा धबधबा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतोय। होय, याच कारणानं या धबधब्याला उलटा धबधबा म्हणतात। नाणेघाटातील धबधब्याचं पाणी खाली पडतं, परंतु खालून येणाऱ्या वाऱ्याचा दाब हा प्रचंड जास्त असतो। वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाणेघाटातील धबधब्याचं पाणी पुन्हा वर येतं। त्याच्या वैशिष्ट्यांमुळे हा धबधबा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे। त्यामुळे तिथून खालच्या दरीत नाणे जरी फेकलं तरी ते हवेच्या किंवा वाऱ्याच्या तीव्र दाबामुळे वर येतं। वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बला एवढी किंवा त्याहूनही जास्त असते। तेव्हा असं घडतं। नाणेघाट हा महाराष्ट्रातील राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट आहे। हा मार्ग पूर्वीचं जीर्ण नगर म्हणजे जुन्नर आणि कोकणातील भाग यांना जोडतो। हा घाट मार्ग सातवाहन कालीन आहे। व्यापारासाठी सोयीचं व्हावं यासाठी देश आणि कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला। इसवी सन 1 पहिल्या शतकात हे खोदकाम झालं। या मार्गाचं एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरं टोक खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे। मौर्य साम्राज्यानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला। या घाटात सातवाहनांनी एक लेणं तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवली। लेखा सातवन सम्राज्ञी नागणिका हिच्याविषयी माहिती मिळते। या लेखांमध्ये महाराष्ट्राचे आद्य राज्यकुल यांचा पराक्रम दानधर्माबद्दल माहिती आहे। इसवी सन 1 पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सातवहन हे पहिले राजे। हा राजवंश सुमारे 4 शतके सलगतेनं राज्य करत होता। या सातवहनांच्या राजवटीतून महाराष्ट्रासह इतर प्रदेशांमध्ये सुवर्ण काळ होता असंही मानलं जातं।